अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। तिजेर सण आयोरे भिया, मनेन माहेररी आस लागिरे भिया। धरती कर मेली छ हारो श्रृंगार, वो श्रृंगारर आनंद मन भी लेदरे भिया। तिजेरे सण आयोरे भिया, मनेन माहेररी आस लागिरे भिया। श्रावण महिन्यातील नागपंचमीला सुरू होणारा तीज सण आला म्हणजे बंजारा समाजातील सासूर वासिनीला ओढ लागते ती माहेराची। कारण तीज सण हा मुळातच बंजारा समाजातील महिलांचा आणि युवतींचा प्रमुख पारंपरिक असा सण आहे। देशाचा मूलनिवासी असलेला बंजारा समाज हा तीज सण मोठ्या उत्साहामध्ये सलग 9 दिवस साजरा करत असतो। जामनेर तालुक्यातील सुका नाईकांच्या गोदरी तांडा येथे सुद्धा तीज उत्सव मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। नागपंचमीच्या दिवशी या ठिकाणी सर्व बंजारा समाज बांधवांनी विधिवत पद्धतीने तीज रोपण केले होते। गोदरी तांड्याचे नाईक म्हणजे प्रमुख यांच्या घरासमोर तीज उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आले। या तांड्यातील रहिवासी मदनभाऊ जाधव आणि रामदेव बाबा तरुण मित्र मंडळ हे बंजारा समाजाच्या परंपरा जपण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्या सहकार्यानेच आज येथील तीज विसर्जन सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी बंजारा समाजातील महिला, युवती आणि पुरुष मंडळींनी एकत्रितपणे सुंदर असे बंजारा नृत्य सुद्धा सादर केले। पाहूया गोदरी तांडा येथील तीज विसर्जन कार्यक्रमाचा हा स्पेशल रिपोर्ट। Yeah।
गर्दी तेव्हा पकडतो. नमस्कार, आपण आलो आहोत गुजरी तांडा इथं. इथं बंधारा समाजाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम म्हणून असा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाविषयी आपल्याला ती माहिती सांगतील राठोड सर. आजच्या या उपस्थित मी गावातर्फे त्यांचा स्वागत करतो. तसेच रामदेव बाबाच्या दरबारामध्ये आणि सुपानाई तांडा या गावामध्ये आता बंजारा समाज हा एक आदिवासी असल्यामुळे हा तीज उत्सव हा कार्यक्रम विस्कळीत होत चाललेला होता आणि हा तीज उत्सव हा कार्यक्रम एक करण्यासाठी अजून मी पहिल्यांदाच माझा जन्म झाल्यापासून आजच फक्त पहिल्यांदा मी आमच्या आजोबा सुखानाईक या तांड्यामध्ये हा उत्सव साजरा करण्यास प्रवृत्त केलं. आमच्या गावाचे नाईक आमचेच चुलत भाऊंचे मुलगा रमेश नाईक आणि राजूभाऊ प्रकाश आणि थानसिंग नाईक ईश्वर नाईक आणि मोहनसिंग नाईक यांच्या मेळावा घेऊन त्यांना रामदेव बाबाच्या दरबारामध्ये बसून एक मीटिंग आयोजित केली की हा आपला समाज विस्कळीत होत चाललेला आहे आणि यांना एकत्रित करण्यासाठी आपले जे वडोलोपार्जित म्हणजे आपल्या भीमानायकापासून सेवालाल महाराजांच्या वडिलापासून हा उत्सव करत आलेला आहोत आणि हा उत्सव आपल्याला या उत्सवामधून तीज उत्सवामधून आपल्या आई बहीण यांना एकत्रित करण्यासाठी आणि आपले जे पारंपरिक गीतं आहेत बंजारा समाजांचे हे गीतं आणि माणसांचे भाऊंचे आईंचे यांचे सर्वांचं गीत आणि नवीन पिढींना एक चालना मिळेल म्हणून हा उत्सव मी मला आजपासून सुद्धा मला या तांड्यामध्ये माहीत नव्हतं आणि हा उत्सव आम्ही पहिल्यांदा साजरा केला. या तांड्यामध्ये ही परंपरा जुनी असून फार पूर्वी काळाची आहे आणि ही आपल्या समाजामध्ये मराठा समाजामध्ये याला धणे असे पेरले म्हणून सांगतात आणि आपल्या समाजामध्ये तीज असं सांगतात. तरी ही परंपरा जुनी आहे. श्रीनंद सेवालाल महाराज यांच्यापासून ही परंपरा चाललेली आहे. तरी या परंपरेला आपण सर्व जोपासून समाज आपला पुढे जावो आणि एकत्रित राहो आणि या 9 दिवसामध्ये जेही काही मन दुखलेले असतात गावामध्ये यांचे मन एकत्रित येतात आणि सर्व समाज एका ठिकाणी राहतो आणि गुण्या गोविंदाने आणि आनंदाने नांदतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. याच कार्यक्रमाविषयी सामाजिक कार्यकर्ते मदन भाऊ जाधव यांना 2 शब्द सांगते. सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे आभार मानतो की आपण तीजोत्सवनिमित्त सुखानाईक तांडा उर्फ गोदरी तांडा येथे आलात. आपले धन्यवाद. मित्रो, तीज उत्सव हा बंजारा समाजाचा एक पारंपरिक सण आहे. तीज उत्सव जसं आपण दिवाळी आणि होळी साजरा करतो त्याप्रमाणे पूर्वी आमचे पूर्वज परंपरेनुसार तीज उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करायचे. आज बंजारा समाजाचा तीज उत्सव सुखानाईक तांडा येथे फार धुमधडाक्यात आणि चांगल्या परंपरेनुसार रीतिरिवाजाप्रमाणे साजरा होत आहे. माझे सर्व बांधव भगिनी इथं एकत्रित जमलेत आणि त्यांनी जो पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये जो नृत्य गायन केलं त्याबद्दल गोदरी तांडा हा आमचा नेहमी अग्रसर असलेला आहे. बंजारा समाजाची परंपरा तीज उत्सव ही फार पूर्वी काळापासून आहे. शिव पार्वती भगवान महादेव आणि शिव पार्वती यांच्यापासून ही चालत आलेली परंपरा आहे. तीज म्हणजे गौरी, आपण त्याला गौरी म्हणतो आणि आमच्या बोलीभाषेमध्ये त्याला तीज म्हणतात. माँ गौरी ह्या 9 दिवसामध्ये नागपंचमीच्या दिवशी वारुळातील माती आणून त्या मातीमध्ये तीज रोपण केलं जातं आणि 9 दिवस बंजारा समाजाची मुली स्त्रिया मुले एकत्र येऊन परंपरेनुसार नृत्य गायन करतात. प्रत्येकाच्या घरी नायकाच्या घरी खास करून हा तीज उत्सव साजरा होतो आणि आमच्या तांड्याच्या नायकाची परंपरा ही पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेली आहे. हा समाज आज पूर्ण भारतात 11 कोटीच्या लोकसंख्येने आहे. आज बंजारा समाज हा पूर्वीपासून एक व्यापारी समाज होता आणि एक क्षत्रिय समाज होता, पण बंजारा समाज काही गोष्टीपासून आज लांब चाललेला आहे आणि त्या समाजाला एकत्रित आणण्यासाठी हे तीज उत्सव
लोकांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे धाडस दाखवलेले आहेत आणि आज प्रत्येक तांड्यातांड्यामध्ये या जामनेर तालुक्यामध्ये तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आम्ही ही परंपरा मुंबईमध्ये राहावी, मुंबईमध्ये रुजावी म्हणून मी माझ्या पुढाकाराने आज जवळजवळ 10 वर्ष मुंबईमध्ये तीज उत्सव मोठा थाट्यामाटा साजरा केला. आमच्या तीज उत्सवाला वर्ग 4 पासून तर वर्ग 1 पर्यंत सगळे परिवारासह उपस्थित राहतात आणि शेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने, माता जगदंबेच्या आशीर्वादाने हा समाज त्या निमित्ताने एकत्र येतो. आज समाज काही गोष्टीपासून विखुरला जात आहे. समाजामध्ये काही खेकड्याचे वृत्ती असल्याने स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी लोक आज एकमेकांना समाजापासून दूर नेण्याचे प्रयत्न करतात, पण हा समाज तीज उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आज येतो आहे आणि यापुढे भविष्यात हा समाज फार जोमाने शेवाला महाराजांच्या बोलानुसार भविष्यात एकत्र येईल आणि शेवालाल महाराजांचे बोल खरे ठरतील असे मी शेवालाल महाराज वतीने बाबा रामदेवांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि JBN चॅनलने जो आज इथं येऊन आमच्या तांड्याच्या छोट्याच्या तांड्याचं जे तीज विसर्जनाच्या कार्यक्रमाचं मुलाखत घेतली, पारंपरिक नृत्य दाखवले, आपले खरोखर आमच्या सुखाने तांड्याच्या वतीने मनापासून धन्यवाद. आणि यापुढे आपण आमच्या परंपरेला वेळोवेळी येऊन JBN महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमाने आवाज द्याल, वाचा बोलाल अशी मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेवाला. गणेश नाडा येथे तीज उत्सव सर्व थाटामाटाने आणि जोशाने उत्सव साजरा करीत आहे आणि सर्व गाव मिळून एकत्रित येऊन संघटना व्हावी अशी मी शेवाला महाराजांची मी प्रार्थना आमचं एकत्रित राहावं त्यांच्या शेवाला महाराजांना प्रथम नमन करतो आणि जय महाराष्ट्र यांचा सर्व पंजाब समाजाचा पारंपरिक कार्यक्रम आपण बघितला. या कार्यक्रमाचा खरं म्हणजे तर जाधव बहुमता सिंहाचा वाटा. समाज एकत्र आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी जी धडपड करतात, नोकरीतून वेळ काढून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करतात, खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि परमेश्वर त्यांना या कामासाठी अजून शक्ती देऊ असं JBN महाराष्ट्रातर्फे मी प्रतिनिधी म्हणून त्यांना प्रार्थना करतो. आणि मिरामिस्तेली JBN महाराष्ट्र न्यूजसाठी गोदरी तांडा प्रत्येक जय सेवा भाया.